बातमी पुण्यातून काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मेन बिल्डिंग समोर राडा होण्यास आधी अनिकेत कॅन्टीन समोर नवसमाजवादी पर्याय संघटनेच्या विद्यार्थ्यांना भाजपच्या आंदोलकांकडून मारहाण झाल्याचा आरोप होतोय, पण त्यावेळी नेमकं काय झालं होतं त्याचे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओज आता समोर येत आहेत। तर या विद्यापीठात राडा होण्याआधी नेमकं काय झालं होतं तुम्हीच पहा। झेंडे का देऊ आम्ही तुम्हाला, तुम्ही आमच्याकडे झेंडे का मागितले? आकाश का लागायचे झेंडे? तर पुणे विद्यापीठातील राड्यात आता रोहित पवारांनी उडी घेतली आहे। मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची रोहित पवार यांनी भेट घेतली आहे। तर पुणे विद्यापीठात काल राडा झाला होता आणि याच प्रकरणात आता मारहाण ज्या विद्यार्थ्यांना झाली होती त्या विद्यार्थ्यांची भेट आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। चंद्रशेखर, काल पुणे विद्यापीठातला राडा खूप गाजलेला आणि त्याच मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट आज रोहित पवारांनी घेतली आहे। अक्षरा, नक्कीच काल भाजपच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चातील काही मोर्चेकरी जे आहेत ते डाव्या विचारसरणीच्या कार्यक्रम विद्यार्थ्यांना मारहाण केली होती आणि या सगळ्या मारहाणीनंतर आता विद्यापीठामध्ये जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आलेले आहेत। ते विद्यार्थ्यांची विचारपूस करत आहेत। खरं तर भाजपचा एक जो गट होता तो कालच्या मोर्चातून विद्यार्थ्यांना मारहाण केला होता आणि या सगळ्या मारहाणीनंतर विद्यार्थी सुद्धा जे आहेत या मोर्चेकडे आले होते आणि या सगळ्याविषयी मोठा राडा जो तो काल विद्यापीठामध्ये झाला होता। त्यानंतर या सगळ्या विषयी आता विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत आमदार आहेत रोहित पवार हे आता आलेले आहेत। अक्षरा, नक्कीच धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।